एवरीवन वेलकम बैक टू माय चैनल। आज चालू आहे आमचं मेकअप हळदी मेकअप शो आणि इथे चालू आहे ते सगळी मुलं माझी क्लासची हेल्प करताय। शी इज दृष्टी, मला नाव विसरायची सवय आहे, डोंट माइंड। आणि उद्या होणार आहे आमच्या मुलांचं हळदी शूट, त्यासाठी आम्ही सगळं प्रिपरेशन करतोय। सो मला ते प्रत्येक शूटला ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ फाईन आर्टिस्ट आणि आता मेकअप आर्टिस्ट आहे, सो मला असं आवडतं सगळं इन्स्टॉलेशन वगैरे करायला आणि मेथेशला सुद्धा आवड आहे, म्हणजे स्टुडंट्सला सुद्धा सगळं काम मी त्यांच्याकडून करून घेत होती। बिकॉज एका साईडला मी माझं मॉडेल शूट करत होती, म्हणजे ते शिकतही होते आणि कामही करत होते। सो इथे माझी मॉडेल मी रेडी करत होते आणि मला असं आवडतं ॲक्च्युली की स्टुडंटसाठी सुद्धा बॅकग्राऊंड होईल, कारण त्याचं दुसऱ्या दिवशी शूट होतं आणि आतल्या दिवशी माझं मॉडेल शूट होतं। ऑब्व्हियसली हा सगळा खर्च मी करते, कारण स्टुडंट्सकडून आम्ही पैसे वगैरे घेत नाही एक्स्ट्रा। हे सगळे खर्च पोर्टफोलिओ शूटचा खर्च सगळा आमच्या म्हणजे आपल्या क्लासमधून असतो। मेकअप तर झालाच आहे, हेअर होत आलेत, अडांची पडपड चालूच आहे। हे जरी असं इझिली दिसत असेल पण ह्या प्रत्येक माळा आणि प्रत्येक हे जे फूल वगैरे ते ओवलेलं आहे, म्हणजे माझ्या स्टुडंट्सनी सगळं बनवलेलं आहे। आणि हे आमच्या इन्स्ट्रक्शन मॉनिटर ऑफ द क्लास, असं नाही आहे कोणी मॉनिटर वगैरे नाही आहे, सगळे एकत्र आम्ही राहतो। हे सगळी फुलं नेक्स्ट डे, ही फुलं ॲक्च्युली एक हफ्त्यापर्यंत राहिलेली अशीच, आणि खूप छान असं वाटत होता माझा क्लास। सो हा होतो आमचा सेटअप रेडी। अंकिता हा आमची मॉनिटर आहे क्लासची, शी इज डुईंग, आणि मागे आहे तसे एक मिनिट बुटके स्टुडंट्स आहेत थोडेसे दिसत। कैसा लगता है तुम लोग को, कैसा लग रहा है सेटअप? खूप मोठी होईल असं वाटतंय, गणपती बाप्पा बसणार आहेत। खूप मोठी आहे, फायनली इट्स डन। हिचं हे आम्हाला ट्रान्झिशन करायचं आहे, सो वी हॅव डन विथ द डेकोरेशन, नाव विल स्टार्ट विथ द शूट। इट्स ओके, ते जास्त घ्यायचं नाही मला। गुलाब काय पडतंय, अरे देवा, एक एक सुटत आहेत। तू गेलास मला सोडून, मी पण आलो, ये वेट। तो परत पडला, त्याचा बॉयफ्रेंड, ती गर्लफ्रेंड आली। मी जाऊन घरी परत आले एक तासात, आता मी बाबूला घेऊन आलेले, मला त्याला बघायचंय, तो आता खुश असणार आहे सगळं बघून। चलो, काय केलं आपण, काय केलं मेकअप क्लास मध्ये, काय हे इधर आहे, इधर आहे, फूल। फूल है ना, वा खुश झाला तो आता, है ना? कोणतं फूल है, रोज है, रोज। वाजगे वाजगे, हाय ना, तो देतो, अरे बापरे, पडला असं मारल्यावर पडणार, हे तर इथे पडेल हो, उद्या स्टुडंट आहे। सॉरी भाऊ, सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, सॉरी।
सॉरी अब्बू सॉरी 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 हाँ जायचं सकाळी 9 वाजल्यापासून आता किती वाजले आहेत 2:30 अभी तक इनका मेकअप ही चालू है ब्राइड पळून जाईल नवरा पळून जाईल सगळं होऊन जाईल इधर ये जिप्सी कलर हो रहा है मला असं नाही आवडत आय शॅडो मध्ये जिप्सी कलर करणं पण आता ठीक है कुछ है नहीं सो ये है हमारी अंकिता की मॉडल हिचा अवतार बघा आणि हिचा मेकअप बघा चलो एवरीवन लेट्स गो डाउन फॉर अ शूट नाही तर फोटोग्राफर जाईल मला करावं लागेल शूट कुठे चलो मॉडल तुला जसं फ्री आहे तसं कर बाबा 1 2 3 पण सो एव्हरीथिंग इज डन देवाच्या कृपेने सगळं नीट झालं आणि हे आहे मितेश बाबू ज्यांनी आज खूप काम केलं आहे आणि मीही खूप काम केलंय आता नेक्स्ट शूटसाठी तयार राहा कारण नेक्स्ट शूट आपला ह्याचा होणार आहे 9 लुक्स होणार आहे खूप हॅवी लुक्स असणार आहेत स्टे ट्यून आय होप यू लव दी ब्लॉग थँक्यू सो मच मी खूप थकली आता घरी जाऊन थोडीशी पडेल कारण बॅक वगैरे खूप पेन आहे कारण बसायलाच आज मिळालं नव्हतं पूर्ण दिवस बाय गाईज हॅव अ गुड डे अँड डोंट फॉरगेट दॅट आय लव्ह यू ऑल दी होल डे वॉज सो ब्युटिफुल